चांद्रयान 2 जीएसएलव्ही मार्क 3 प्रक्षेपकातून अवकाशात यशस्वी प्रक्षेपण. भारतीय शास्त्रज्ञांची अभूतपूर्व कामगिरी. इस्रोची आजवरची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक मोहीम. चांद्रयान 2 चमूतल्या प्रत्येकाचीच कामगिरी अपेक्षेपेक्षाही उत्तम. इस्रो प्रमुख के सिवन यांची प्रक्षेपणानंतर प्रतिक्रिया. इस्रोच्या शास्त्रज्ञांवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव. भारतासाठी अभिमानाचा क्षण. राष्ट्रपती उपराष्ट्रपती. प्रतिभा, क्षमता आणि आत्मविश्वासानं सर्व आव्हानांचा सामना करण्याचं इस्रोच्या शास्त्रज्ञांचं हे सर्वोत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्याविषयीचं विधेयक लोकसभेत सादर. राज्यसभेत विविध मुद्द्यांवरून गदारोळ. कर्नाटक विधानसभेत आजही विश्वासदर्शक ठरावावर चर्चा. बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मागितला 2 दिवसांचा अवधी. केंद्र सरकारचं 50 दिवसांचं प्रगती पुस्तक सादर. समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांच्या विकासासाठी सरकार समर्पित. प्रकाश जावडेकर. राज्यातल्या नदीजोड प्रकल्पांमधल्या तांत्रिक अडचणी दूर करून या प्रकल्पांना चालना द्यावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. आणि 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उस्मानाबादचं स्थळ निश्चित केल्याचं महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले पाटील यांच्याकडून जाहीर. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. अंतराळ क्षेत्रातली भारताची आजवरची सर्वात महत्वाकांक्षी मोहीम चांद्रयान 2 हे मानवरहित यान आज दुपारी 2:43 यशस्वीपणे अवकाशात झेपावलं. श्रीहरिकोट्टा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान यशस्वीपणे प्रक्षेपित झालं. 640 टन वजन असलेलं भारताचं सर्वात शक्तिशाली रॉकेट लॉन्चर जीएसएलव्ही मार्क 3 अर्थात बाहुबली या प्रक्षेपकातून चांद्रयान 2 अवकाशात गेलं अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी दिली. 48 दिवसांनी म्हणजे 7 सप्टेंबरला हे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. 23 दिवस ते पृथ्वीच्या कक्षेत राहील. यापूर्वी हे प्रक्षेपण 15 जुलै रोजी होणार होतं, मात्र तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण होऊ शकलं नाही. त्यामुळे या यानाच्या प्रवासाचा कालावधी 54 दिवसांवरून 48 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला होता. यानाच्या मार्गात बदल करत शास्त्रज्ञांनी हा कालावधी कमी केला, मात्र चंद्रावर उतरण्याची तारीख बदललेली नाही. रॉकेटपासून यान वेगळं होण्याची प्रक्रियाही यशस्वीपणे पार पडली आहे. चांद्रयान 2 ही इस्रोच्या आजवरच्या प्रवासातली सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची मोहीम मानली जाते. विशेष म्हणजे चांद्रयान निर्मितीपासून तर प्रक्षेपणापर्यंत सर्व तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आलं आहे. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण असून 130 कोटी भारतीयांचं स्वप्न या यानाच्या रुपानं अवकाशात झेपावलं आहे. चांद्रयानाचा प्रवास अपेक्षेपेक्षाही चांगला होता आहे अशी प्रतिक्रिया इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी या प्रक्षेपणानंतर दिली. तांत्रिक बिघाडामुळे मागच्या वेळी प्रक्षेपण स्थगित करावं लागलं होतं, मात्र त्यानंतर लगेचच आमच्या संपूर्ण चमूनं मेहनत घेत अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केली असं सिवन म्हणाले. या मोहिमेसाठी अविरत कष्ट घेणाऱ्या संपूर्ण चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. स्पेस अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन इंडिया, आय एम एक्स्ट्रीमली हॅपी टू अनाउन्स दॅट जीएसएलव्ही मार्क 3 व्हेकल successfully injected Chandrayaan 2 in the defined orbit. In fact, the orbit is 6,000 kilometers more than what our intended is better. Actually, it is the beginning of a historical journey of India towards moon and to land at a place near South Pole to carry out scientific experiments to explore unexplored. In fact, after that a serious technical snag we had and we fixed that technical snag, now ISRO bounced back with flying colors.
चांद्रयान 2 यशस्वी प्रक्षेपणानंतर देशभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती के व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सर्व नेते आणि मान्यवर व्यक्तींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. इस्रोनं भविष्यातही तंत्रज्ञान क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करावी अशा भावना राष्ट्रपती कोविंद यांनी व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण देशी बनावटीचं चांद्रयान अवकाशात यशस्वीपणे झेपावणं ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. चंद्रयान 2 मिशन के सफल लॉन्च पर आपको और इसरो की पूरी टीम को बहुत बहुत बधाई. आज का यह सफल लॉन्च पूरे देश और सभी भारतीयों के लिए बहुत गर्व का विषय है. पिछले सप्ताह तकनीकी कारणों से लॉन्च स्थगित करना पड़ा था, उसके बाद आपने और इसरो की टीम ने बहुत तत्परता से तकनीकी खराबी का पता लगाया और उसे हल करने के लिए जरूरी कदम भी उठाए और अब एक हफ्ते के भीतर ही लॉन्च में सफलता हासिल की है. इसके लिए आप सभी विशेष बधाई के पात्र हैं. यह एक शानदार उदाहरण है कि हमारे वैज्ञानिकों में सभी चुनौतियों का मुकाबला करने के लिए प्रतिभा है, क्षमता है और आत्मविश्वास भी है. जितनी बड़ी चुनौती हो आपका इरादा उतना ही पक्का हो जाता है. देशाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेलं चांद्रयान 2 आज यशस्वीपणे अवकाशात झेपावलं. या यानाच्या माध्यमातून चंद्राच्या अनेक बाबी जाणून घेता येतील. चंद्राच्या भूमीवर उतरून हे यान अभ्यास करणार आहे, त्यातून मिळणारी माहिती भारताच्याच नव्हे तर जगाच्या अंतराळ संशोधनात महत्वाची भर घालणारी ठरेल. जाणून घेऊया या मोहिमेची वैशिष्ट्य. 384,000 किलोमीटरचा प्रवास करून भारताचं चांद्रयान 2 येत्या 6 सप्टेंबरला चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चांद्रयान 1 धर्तीवरच ही संपूर्ण मोहीम असणार आहे. मात्र चंद्रावर उतरण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल करण्यात आले आहेत. चांद्रयान 2 ही अत्यंत महत्वाची अंतराळ मोहीम असून या यानात एक ऑर्बिटर आहे, त्याचप्रमाणे विक्रम नावाचा लँडर आणि प्रज्ञान नावाचा रोव्हर आहे. या मोहिमेद्वारे पहिल्यांदाच भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर या यानाचं ऑर्बिटर लँडर पासून वेगळं होईल. त्यानंतर लँडर चंद्राच्या जमिनीवर उतरेल आणि रोव्हर वेगळा होईल. यानंतर रोव्हर बाहेर येत प्रयोग करण्यास सिद्ध होईल. ऑर्बिटर चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणार असून चंद्रावरील खनिजांसंदर्भात माहिती मिळवणार आहे. तर 1471 किलोचा लँडर विक्रम चंद्रावरचे भूकंप आणि चंद्रावरच्या जमिनीच्या तापमानाची नोंद घेईल. ऑर्बिटर 5 पेलोडला घेऊन चंद्राची परिक्रमा करेल. लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवला जाईल. इस्रोच्या म्हणण्यानुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील जमीन मृदू आहे, यावर रोव्हर सहज फिरू शकणार आहे. रोव्हरवर सौर ऊर्जेचं उपकरण बसवण्यात आलंय, यामुळे तो पृथ्वीपासून किती अंतरावर आहे हे कळू शकेल. यापूर्वी 2008 चांद्रयान 1 प्रक्षेपित करण्यात आलं होतं, मात्र इंधनाच्या कमतरतेमुळे ही मोहीम 29 ऑगस्ट 2009 संपुष्टात आली. सुमारे 1,000 कोटी रुपयांचा खर्च करून आखण्यात आलेली भारताची चांद्रयान 2 ही मोहीम यशस्वी झाली तर अमेरिका, रशिया आणि चीन नंतर अशा प्रकारची मोहीम यशस्वी करणारा भारत हा 4th देश ठरेल. या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे 2 महिला संशोधकांकडेच या मोहिमेचं नेतृत्व देण्यात आलं आहे. प्रकल्प संचालक एम वनिता आणि मोहीम संचालक रितू करीधल या महिला संशोधकांवर या मोहिमेची धुरा आहे. याआधीही इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपणासारख्या महत्वाच्या प्रकल्पांमध्ये महिलांनी मोलाची भूमिका बजावली होती. इस्रोच्या या महत्वाकांक्षी मोहिमेला समस्त जनतेकडून मनपूर्वक शुभेच्छा.
चांद्रयान 2 यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोनं आदित्य L1 ही सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करणारी मोहीम आखली आहे. इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी आज ही माहिती दिली. 2020 पूर्वार्धात इस्रो ही आणखी एक महत्वाकांक्षी मोहीम हाती घेणार आहे. या मोहिमेअंतर्गत सूर्याचा कोरोना म्हणजेच सूर्याभोवतीच्या नभोमंडलाचा अभ्यास करण्याची योजना आहे. पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष दूर असलेल्या सूर्याच्या कोरोनाचा हवामान बदलावर मोठा परिणाम होतो, त्यामुळे त्याचा अभ्यास केला तर हवामान बदलाच्या संकटावर उपाययोजना करता येतील अशी आशा सिवन यांनी व्यक्त केली. तसंच शुक्रग्रहाचा अभ्यास करण्याची मोहीम देखील येत्या 2-3 वर्षात हाती घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं. भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान 2 यशस्वी प्रक्षेपणाबद्दल संसदेच्या दोन्ही सभागृहांनी आज इस्रो आणि तिथल्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी हे यश म्हणजे भारताच्या अंतराळासंबंधी प्रगतीतला मानाचा तुरा आहे अशा शब्दात वैज्ञानिकांचा गौरव केला. तर राज्यसभेतही अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी या यशाबद्दल इस्रोचं अभिनंदन केलं. हा क्षण भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद असून ही मोहीम पूर्णपणे यशस्वी हो असं ते म्हणाले. देशात गेली 63 वर्ष अस्तित्वात असलेल्या भारतीय वैद्यकीय परिषदेच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यासाठीचं विधेयक केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज लोकसभेत मांडलं. या आयोगामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच शुल्कावरही नियंत्रण येईल अशी अपेक्षा आहे. माहिती अधिकार कायदा 2019 दुरुस्ती सुचवणारं विधेयक आज लोकसभेत संमत झालं. हे विधेयक सभागृहात मांडल्यानंतर विरोधकांनी त्यावर कडाडून टीका केली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाप्रमाणेच माहिती अधिकार कायद्याचं महत्व कमी करायचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला. मात्र हा आरोप निराधार असून त्यात अजिबात तथ्य नसल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी या टीकेला उत्तर देताना सांगितलं. मोदी सरकारनं आपल्या पहिल्या कार्यकाळापासूनच प्रशासनात पारदर्शकता आणली आहे आणि प्रत्येक निर्णयात लोकांच्या अभिप्रायांची दखल घेतली आहे असं ते म्हणाले. कारखानदारी क्षेत्राला कच्च्या मालाचा नियमित पुरवठा व्हावा यादृष्टीनं केंद्र सरकारनं जुलै महिन्यापर्यंत 20 लोहखाणींचा लिलाव यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. केंद्रीय पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. या खाणींमुळे सुमारे 583 दशलक्ष टन इतकं लोखंड पोलाद निर्मितीसाठी उपलब्ध होऊ शकेल. या खाणींच्या परवान्यांची मुदत 2020 संपणार असल्यानं केंद्र सरकारनं खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती कायदा 2015 सुधारणा केल्याचं प्रधान यांनी सांगितलं. कर्नाटकमधला विश्वासदर्शक ठरावाचा घोळ आजही संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर आजच विधानसभेत मतदान होईल असं विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी जाहीर केलं आहे. मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी 2 दिवसांचा अवधी द्यावा अशी विनंती कुमारस्वामी यांनी केली आहे. त्यामुळे आज मतदान होण्याची शक्यता कमीच आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी 2 मुदतवाढ देऊनही या प्रस्तावावर मतदान होऊ शकलं नव्हतं. या प्रस्तावावर आज चर्चा पुढे सुरू झाली, मात्र दिवसभराच्या चर्चेनंतरही प्रस्तावावर अद्याप मतदान झालेलं नाही. दरम्यान कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर त्वरित मतदान घ्यावं अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आजच सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. 2 अपक्ष आमदारांनी ही याचिका दाखल केली आहे. मात्र या याचिकेवर आजच सुनावणी घेण्याची गरज नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी घेतली जाऊ शकेल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. कर्नाटक विधानसभेत यानं त्या कारणानं मतदान टाळलं जात आहे असा युक्तिवाद आमदारांचे वकील मुकुल रोहतगी यांनी केला, मात्र तो न्यायालयानं मान्य केला नाही. या 2 आमदारांनी काँग्रेस जनता दल सेक्युलर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेत इतर आमदारांसह पदाचा राजीनामा दिला आहे. सरकार अल्पमतात असल्यानंच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेणं टाळलं जात आहे असा आरोप या आमदारांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सबका साथ सबका विकास सबका विश्वास या ध्यानिशी काम करत आहे. शेतकरी जवान कामगार व्यापारी यांच्यासह समाजातल्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी झटत आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. केंद्रातल्या मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले 50 दिवस आज पूर्ण झाले. त्यानिमित्तानं या 50 दिवसांचं प्रगती पुस्तक जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत माध्यमांसमोर सादर केलं. भारताला 5 लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचं पंतप्रधानांचं स्वप्न असल्याचं ते म्हणाले. स्टार्टअप इंडियासाठी दूरचित्रवाणी वाहिनी सुरू केली जाणार, तसंच रस्ते वीज आणि पाणी यामध्ये 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल असं त्यांनी सांगितलं. वैद्यकीय प्रवेशासाठी आता एकच नीट परीक्षा घेतली जाणार, तसंच जवान आणि शहीदांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याचंही ते म्हणाले. किसान, जवान, नौजवान, मजदूर, मध्यमवर्ग, व्यापारी, नया शोध, भारत को आगे ले जाना, भारत के पड़ोसियों से संबंध, निवेश, एक संसाधनों का विकास, भ्रष्टाचार के खिलाफ जोर से लड़ाई और सामाजिक न्याय, ये मुझे लगता है 50 दिन की सबसे मुख्य बातें हैं. जैसे किसान को 6000 रुपए जो मदद देनी है वो अब सभी किसानों को मिलेगी, किसी को उसमें से एक्सक्लूड नहीं किया जाएगा. किसान के लिए सबसे बड़ी मांग 40 साल से थी कि न्यूनतम समर्थन मूल्य, ये न्यायपूर्ण मिलना चाहिए, लागत से 50% अधिक चाहिए, वो मिलने लगा और अब 2014 के तुलना में अनेक फसलों का ये MSP 2 गुना, 2.5 गुना, 3 गुना भी बढ़ा है. उसके साथ साथ 10,000 किसान फार्मर्स प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन ये तैयार करने का काम हुआ है. मजदूरों के लिए 4 करोड़ लाने का फैसला हुआ, उससे वेज सिक्योरिटी मिलेगी, उससे उसको सामाजिक सोशल सिक्योरिटी भी मिलेगी और 40 करोड़ मजदूर जो असंगठित क्षेत्र में है उनको न्याय देने का ये भरसक प्रयास है. जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीनं संसदेच्या वरच्या सभागृहात बहुमताचा आकडा पार केला आहे, मात्र घटनात्मक दुरुस्त्या सुचवण्यासाठी आवश्यक स्पष्ट बहुमत मात्र त्यांना मिळालेलं नाही. अॅबे यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि सहयोगी पक्ष कोमेटो यांनी 245 जागांपैकी 71 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान अॅबे यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. या निकालामुळे शिंजो अॅबे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे नेते बनण्याच्या मार्गावरती आहेत. राज्यातल्या नदीजोड प्रकल्पांमधल्या तांत्रिक अडचणी दूर करून या प्रकल्पांना चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत नदीजोड प्रकल्पांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनातर्फे दमणगंगा पिंजाळ, नारपार गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी आणि दमणगंगा एकदरे गोदावरी हे नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी दीर्घकालीन मुदतीकरता कमीत कमी व्याजदरानं निधी उभारण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी आज जपानचे भारतातले विशेष राजदूत केंजी हिरामत्सू यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. महाराष्ट्रातल्या नदीजोड आणि सिंचन विकास प्रकल्पात जपानच्या कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जपान आणि भारताचं विविध क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्याबरोबरच मोठ्या गुंतवणूक संधी असणाऱ्या सिंचन सुविधा निर्मिती प्रकल्पातही जपानला निश्चितच स्वारस्य आहे असं हिरामत्सू यांनी यावेळी सांगितलं. 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये जानेवारी महिन्यात होणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आज औरंगाबाद इथं दिली. गेल्या 8 वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषद शाखेतर्फे मराठवाडा साहित्य संमेलन घेतलं जावं अशी मागणी होत होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदासाठी बुलडाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद या 4 ठिकाणांहून दावेदारी करण्यात आली होती. अरुणा ढेरे यांच्यासह 19 जणांनी एकमतानं सहमती देत उस्मानाबादच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. संमेलनासाठी अध्यक्षांची निवड आणि अन्य प्रक्रिया आता सुरू होणार आहे. संमेलनासाठी उस्मानाबादची निवड झाल्यामुळे तिथल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. जेवढ्या परिणामाला याच्यामध्ये मदत करता येईल, सहकार्य करता येईल आणि काम करता येईल ते आम्ही अत्यंत मनापासून आणि झटून करणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट की या संमेलनांमुळे आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळतील, त्या नियोजनाच्या असतील, लेखनाच्या असतील, वाचनाच्या असतील, बातमी तयार करण्याबद्दलच्या असतील, आयोजनाबद्दलच्या असतील. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे उस्मानाबादला निश्चित दिशा मिळणार आहे, विचाराला दिशा मिळणार आहे.
राजभवनाच्या पायथ्याशी गेली अनेक वर्ष दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या ब्रिटिशकालीन तोफा आता नवीन रुपात राजभवनातल्या जलविहार सभागृहासमोर स्थानापन्न झाल्या आहेत. 22 टन वजनाच्या या दोन्ही तोफा जतन करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून गंज प्रतिबंधक मुलामा देण्यात आला आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी याबाबत सूचना केली होती. राजभवनाला भेट देणाऱ्या देशी परदेशी पाहुण्यांसह नागरिकांनाही या तोफा पाहता येणार आहेत. मुंबईतल्या वांद्रे इथल्या एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीत अडकलेल्या 60 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, तर अद्याप 30 ते 35 जण इमारतीच्या गच्चीवर असावेत असा अंदाज आहे. अडकलेल्यांचा शोध आणि बचाव मोहीम अद्याप सुरू आहे. दुपारी या इमारतीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हवामान. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये पाहूयात. मुंबई कमाल 34 तर किमान 25 अंश सेल्सिअस, नागपूर 34-24, पुणे 33-24, औरंगाबाद 32-22, नाशिक 31-23, कोल्हापूर 28-23, रत्नागिरी 30-24, सोलापूर 32-22 आणि अमरावती कमाल 34 तर किमान 25 अंश सेल्सिअस. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. चांद्रयान 2 जीएसएलव्ही मार्क 3 प्रक्षेपकातून अवकाशात यशस्वी प्रक्षेपण. भारतीय शास्त्रज्ञांची अभूतपूर्व कामगिरी. इस्रोची आजवरची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक मोहीम. चांद्रयान 2 चमूतल्या प्रत्येकाचीच कामगिरी अपेक्षेपेक्षाही उत्तम. इस्रो प्रमुख के सिवन यांची प्रक्षेपणानंतर प्रतिक्रिया. इस्रोच्या शास्त्रज्ञांवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव. भारतासाठी अभिमानाचा क्षण. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. प्रतिभा, क्षमता आणि आत्मविश्वासानं सर्व आव्हानांचा सामना करण्याचं इस्रोच्या शास्त्रज्ञांचं हे सर्वोत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्याविषयीचं विधेयक लोकसभेत सादर. राज्यसभेत विविध मुद्द्यांवरून गदारोळ. कर्नाटक विधानसभेत आजही विश्वासदर्शक ठरावावर चर्चा. बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मागितला 2 दिवसांचा अवधी. केंद्र सरकारचं 50 दिवसांचं प्रगती पुस्तक सादर. समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांच्या विकासासाठी सरकार समर्पित. प्रकाश जावडेकर. राज्यातल्या नदीजोड प्रकल्पांमधल्या तांत्रिक अडचणी दूर करून या प्रकल्पांना चालना द्यावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. आणि 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उस्मानाबादचं स्थळ निश्चित केल्याचं महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले पाटील यांच्याकडून जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आणि अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं चांद्रयान 2 आज अंतराळात झेपावलं. चांद्रयान 2 या इस्रोच्या कामगिरीविषयी अधिक माहिती देण्यासाठी इस्रोचे माजी समूह संचालक प्राध्यापक सुरेश नाईक हे पुणे दूरदर्शनच्या स्टुडिओतून आज चर्चेत सहभागी होते. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.